विदर्भ न्यूजचा दणका। अखेर शासकीय रेती डेपो बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश। अवैध रेती उपसा करणे भोवले, रॉयल्टी असतानाही रेती देत नसल्याने झाला होता वाद। गोकुळसरा ग्रामस्थांनी टाकला होता मतदानावर बहिष्कार। घरकुल धारकांची पायपीट सुरूच, राजकीय नेते अजूनही गप्प। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तो वादग्रस्त शासकीय वाळू डेपो अखेर बंद झाल्याचे शिक्कामोर्तब झाले असून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढून शौर्या इन्फ्राला रॉयल्टी बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आशिष वीर यांनी दिलेली आहे। दरम्यान रॉयल्टी असताना सुद्धा रॉयल्टी देण्यास नकार दिल्याने 3 दिवसापूर्वी शासकीय रेती डेपोवर राडा झाला होता। त्या राड्यापासून डेपो बंद असून 2 दिवसांपासून घरकुल धारकांना वाळू नव्हती। एकंदरीत आज सदर शासकीय वाळू डेपो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात आल्याने रॉयल्टी धारक घरकुल धारकांसमोर रेतीचा प्रश्न उभा झाला आहे। दरम्यान सामान्यांच्या या प्रश्नावर दोन्ही राजकीय पक्षांचे नेते गप्प का, हा खरा सवाल आहे। मंगरूळ दस्तगीर रस्त्यावर असलेल्या शासकीय वाळू डेपोत रॉयल्टी असताना सुद्धा वाळू न देण्याच्या मुद्द्यावर वाद झाला होता, तर दुसरीकडे गोकुळसरा घाटातून राजरोसपणे पोकलँडने अवैध रेती उपसा सुरू असून महसूल विभागाने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते। तर या मुद्द्यांनी त्रस्त होऊन रस्त्याची चाळण झाली असताना नव्याने बांधकाम होत असलेल्या रस्त्यावर रेती वाहतूक सुरूच असल्याने गोकुळसरा वासियांनी थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तशी माहिती प्रशासनाला दिली होती। एकंदरीत या सर्व प्रकरणांनी प्रकरण चिघळल्याने सर्वसामान्य नागरिकांचा रोष प्रशासनावर वाढत चालला होता। सदर प्रकरणावर राजकीय नेते गप्प असल्याने शेवटी प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करून सातत्याने वृत्तमालिका सुरू केली होती। शेवटी 3 दिवसापूर्वी शासकीय वाळू डेपोत झालेल्या राड्यानंतर बंद झालेल्या शासकीय वाळू डेपो बाबतच्या निर्णयाबद्दल आज निवासी नायब तहसीलदारांनी सांगितल्यानंतर शासकीय वाळू डेपो बंद झाला यावर शिक्कामोर्तब झाले। मात्र घरकुल धारकांची पायपीट अजूनही सुरूच असून आपले घर पडून ठेवले असल्याने आता पुढे काय, हा प्रश्न अनेकांसमोर उभा झालेला आहे। शासकीय रेती डेपोच्या संदर्भात विभागाकडून काही कारवाई झाली आहे का, या संदर्भात माहिती देण्यात आली। आमच्या इथे धामणगाव तालुक्या अंतर्गत जो मंगरूळला शासकीय रेती डेपो चालू आहे त्या संबंधात नियमानुसार रेती काढणे किंवा इतर गोष्टी जी परिपूर्तता त्यांनी केली नाही त्यामुळे आम्ही संबंधित रेती डेपो धारकांना नोटिसेस दिल्या आणि नियमानुसार ज्या जसे CCTV व इतर गोष्टी त्यांनी करायला पाहिजे ते करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात आले, परंतु तरीसुद्धा त्यांनी ह्या बाबींची पूर्तता केली नाही त्यामुळे त्यांना नोटिसा दिल्यानंतर त्यांनी ह्या बाबीची पूर्तता न केल्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांसाहेबांना 16/4/24 या संबंधित अहवाल पाठवला। त्या अहवालानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे संबंधित शौर्या टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे आहेत यांना पत्र देऊन त्यांच्या पासेस निर्गमित करण्याबाबत थांबविण्याबाबत संबंधित शौर्या टेक्नोसॉफ्टला कलेक्टर साहेबांकडून सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आज रोजी संबंधित रेती डेपो वाळू डेपो हा बंद पडलेला आहे आणि समोर जोपर्यंत ते आपल्या ह्या गोष्टीची पूर्तता करणार नाही तोपर्यंत हे बंद राहील। सर, आता हा डेपो बंद झाल्यानंतर घरकुल धारक अजूनही रेतीसाठी फिरत आहेत जी त्यांची पूर्वीपासूनची ओरड होती की त्यांना रेती मिळत नव्हती, या संदर्भात प्रशासन काही उपाययोजना करणार? प्रशासनातर्फे संबंधित रेती डेपो धारक जेव्हा ह्या सर्व बाबींची पूर्तता करेल, शासनाच्या नियमानुसार तो रेती काढणे आणि तिथून निर्गमित करणे ह्या गोष्टीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा नव्यान रेती डेपो चालू झाल्यानंतर जे घरकुल धारक आहे त्यांना रेतीचा पुरवठा करण्यात येईल। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।